नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. नुकतीच दिवाळी संपली आहे. आपल्याला दिवाळीच्या पदार्थांचा खाऊन आणि बघूनही कंटाळा आलेला असतो. म्हणूनच आज आपण चटपटीत आणि चमचमीत असा सगळ्यांना आवडणारा आणि तोंडाला चव आणणारा पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे ठेचा आणि भाकरी. आ हा हा, आले ना तोंडाला पाणी. चला तर मग आपण ठेचा आणि भाकरीला काय काय लागते ते बघूयात. आपण आज कळण्याची भाकरी करणार आहोत. हा एक खानदेशी स्पेशल पदार्थ आहे. हा कळणा कसा करायचा तो आपण बघूयात. आपल्याला कळण्यासाठी आपण 1 किलो ही ज्वारी घेतलेली आहे. चांगली निवडून घ्यायची आहे ज्वारी. आणि 1 किलो ज्वारीला आपण हे 1/2 किलो उडीद घ्यायचे आहेत आणि हे असे मिक्स करायचे. आणि यातच आपण ही छोटी वाटी भरून मेथ्या घेतलेल्या आहेत, या पण मिक्स करायच्या आहेत. आणि यात आता खडी मीठ टाकून मी दळून आणायचं आहे. पण हे थोडंसं जाडसर दळायचं आहे. पण आमच्याकडे मीठ दळून देत नसल्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे दळून देत असतील तर नक्की यात मीठ घालून दळून आणा. कळण्याचं पीठ मी दळून आणले, थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे. याच्या आता आपण भाकरी करूया. आपण मीठ टाकलेलं नाही आहे यात, म्हणून मी मीठ टाकते. हे भिजवून घेते. थोडंसं खाली कपडा घ्या, नाही तर मग हलतं ते. पण उडीद घातल्यामुळे हे पीठ तसं चिकट होतं, त्यामुळे भाकरी करायला काही अवघड नसतात. खूप चविष्ट लागते ही भाकरी, म्हणजे तुम्ही नक्की करून बघा. पण आता चांगलं 3 ते 4 मिनटं चांगलं वळून घेतलं आहे पीठ. खाली पीठ टाकूया. हातालाही लावूया थोडंसं. आणि या पुढच्या बोटांनीही काठ थापायचे आणि या तळव्यांनी मधलं थापायचंय. जर का सरकत नसेल भाकरी तर थोडं पीठ सरकवायचं खाली. थोडी हळुवार करायची भाकरी, नाही तर ती तुटण्याची शक्यता असते. काठही व्यवस्थित आले पाहिजे, मध्येही जाड व्हायला नको. थोडस पीठ टाकूया खाली. हे बघा, भाकरी थापून झाली. हे खूप पातळ करायला जाऊ नका. हे बघा, एवढ्या एवढी जाड मी ठेवलेली आहे. हे बघा, अशी हळुवार भाकरी उचलायची. आणि ही पिठाकडची बाजू आहे ती वर आली पाहिजे आणि हळुवार टाकायचे. तवा चांगला तापू द्यायचा आहे आणि वरून पाणी लावायचे. शेकू द्यायची आहे चांगली. हे पाणी सुकल्यासारखं झालं की मग उलटी करूया आपण. किती छान शेकलेली आहे. आता होऊ द्या चांगले. चला आता बघूया आपण. आता आपण तव्यावरच उलटी करूया. ही स्वच्छ कपडा घेऊन चांगली शेकून घेऊया.
किती मस्त झाली आहे भाकरी. खरपूस शेकूया, मस्त पोपडा निघालाय बघा. गॅस बंद करूया आपण. आपण ह्याच्याला काय काय लागतं ते बघूया. पण हिरवी मिरची घेतली आहे, 12-15 मिरच्या घेतल्या आहेत, ह्या कमी तिखट असतात, ह्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट मिरची घेतल्या आहेत, 9-10 मिरच्या घेतल्या आहेत. हे 20-25 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. थोडे मूठभर शेंगदाणे घेतले आहेत, 1/2 चमचा जिरं घेतले आहेत, आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण एक एक भाजून घेऊया. प्रथम शेंगदाणे भाजूया, तवा तापला आहे चांगला. खमंग भाजायचे, जळू देऊ नका. हे बघा, हे शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत. आपण आता मिरच्या टाकूया, हे काढून घेऊ आणि मिरच्या टाकूया. मिरच्या भाजून घेऊ आणि ह्या एकत्रच टाकूया. बघा, अशा खमंग छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या. आपण तेल न टाकताच भाजलेल्या आहेत या, छान काळे डाग पडू द्यायचे आहेत त्याला. कच्च्या ठेवू नका मिरच्या. आता आपण ठेचा करण्यासाठी ही बडगी घेतली आहे. ही बडगी नसेल तुमच्याकडे तर दगडी खलबत्त्यात सुद्धा करता येतो, आणि दगडी खलबत्त्या सुद्धा नसेल तर मिक्सरवर थोडं चालू बंद करून ठेचा करायचा आहे आपल्याला. पण मी या बडगीत करते आता. फार बारीक करू नका ठेचा, मी दाखवतेच तुम्हाला. प्रथम आपण मिरच्या घेऊया या, हे शेंगदाणे घेऊया, तसेच घेऊया, साल न काढताच घेऊया. हे जिरं घेऊया 1/2 चमचा, यात मीठ टाकूया, व्यवस्थित मीठ टाकूया, आणि ही चिरलेली कोथिंबीर, 1/2 वाटी घेतली आहे जवळजवळ मी कोथिंबीर, आणि या 20-25 लसणाच्या पाकळ्या. लसूण नक्की घ्या, लसणाशिवाय ठेचा चांगला नाही लागत. आणि आपण हा छान आता असा ठेचून घेऊया. बघा, हे चांगला असा ठेचून घ्यायचा आहे ठेचा. बारीकही करायचा नाही, त्याला चव नाही लागत. तर थोडंसं मिरचीचे कणकण, लसणाचे कणकण दिसले पाहिजे. हे बघा, आपलं छान ठेचा झाला आहे करून. आपण आता याला फोडणी करूया. आपण आता ठेच्याला फोडणी टाकूया. 3-4 चमचे तेल टाकलंय मी. गॅस बारीक करूया, खट्टा लागण्याची शक्यता असते. छान परतून झालाय ठेचा, 2 ते 3 मिनिटं मी छान परतून घेतलेला आहे ठेचा हा. तर आपण गॅस बंद करूया आणि ठेचा आणि भाकरी सर्व करूया. चटपटीत आणि चमचमीत ठेचा आणि भाकरी तयार झाली आहे. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा, आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.